श्री स्वामी समर्थ स्वामींचे हे विचार आयुष्यात आनंदी आनंद घेऊन येतील। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या जवळच आहेत। श्री स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते। कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही, ते कायम भक्तासोबतच असणार। मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे। मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीशी आहेत। भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत। रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये। रानातले तन पिकांचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते। आणि स्वामींचे नामस्मरण तणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते। आळशी माणसाचे तोंड बघू नका। श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे। कृतीशून्य माणसे त्यांना आवडत नसायची। आळस हा माणसाचा शत्रू आहे। मनुष्याने उद्योगी राहावे हे त्यांचे म्हणणे होते। म्हणून ते कायम म्हणत असत, मुंगी होऊन साखर खावी। स्वामी बोलतात, सुखासाठी कुणाकडे हात पसरू नका। वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ निश्चितच येईल। उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत ऐक। एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे। चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, साथी कोणी नसेल तुझ्या संगती, तर घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी। जा, तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग। भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।